निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे दरवर्षी गुढीपाडव्याला ग्रामदैवत श्री नागनाथेश्वरांची यात्रा आयोजित केली जाते यात्रेचा शुभारंभ रविवार दिनांक सात एप्रिल रोजी रुद्रम महिला रुद्रमंडळ मंडळ लातूरच्या अर्चनाताई जवळे महादेवी गारठे शिवगंगाताई कंगले सुनीता स्वामी यांच्या सामूहिक रुद्राभिषेकाच्या धार्मिक विधीने करण्यात आले श्र ब्र एकशे आठ श्री राजशेखर स्वामी व मणिप्र कोर्णेश्वर स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे यात्रेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे सामूहिक रुद्रपूजनास महिलांची मोठ्या संख्येने गर्दी होती रविवार नऊ वाजता रात्री लक्ष्मण विभूते यांचे शिव व्याख्यान सोमवार आठ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता राज्यस्तरीय टॅलेंट सर्च परीक्षा तर रात्री नऊ वाजता हरिभक्त परायण विनायक महाराज गुरव उदन बाजीकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम मंगळवार एप्रिल रोजी पहाटे रुद्राभिषेक दुपारी वाजता पालखी मिरवणूक रात्री नऊ वाजता सामाजिक व वा कौटुंबिक हुंड्याने उधळला संसार या नाटकाचा प्रयोग बुधवार दहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता राजशेखर स्वामीजी यांच्या हस्ते अग्निपूजन दुपारी बारा वाजता भारूड व वा रात्री नऊ वाजता वाट चुकली वळणावर ही नाटिका गुरुवार अकरा एप्रिल रोजी दुपारी जंगी की व रात्री आठ वाजता शोभेचे काम रात्री नऊ वाजता नाटकाच्या प्रयोगाने यात्रेचा समारोप होणार आहे तरी उस्तुरी परिसरातील सर्व नागरिक व भाविकांनी यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा संयोजन समिती व उस्तुरी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे